नमस्कार. विचारधारा लेखक श्रीकांत मोरे. लेख 11 स्वप्न. काय स्वप्नात बोलतं काय? अरे खरंच की स्वप्नातल्या सारखंच वाटतंय. स्वप्न पाहणं सोडा. अहो दिवस आहे, रात्र नाही. दिवसा स्वप्न नका बघू. स्वप्नांचे अर्थ काय असतात हो? किती विचित्र, किती चांगली, किती रोमॅन्टिक स्वप्न पडतात नाही का हो? स्वप्न वेडे आहेत ते. स्वप्न वेडे आहेत ते यामध्ये नेमकं काय अभिप्रेत आहे? सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या माणसाला त्याच्या समोर त्याच्या मनाच्या क्षितिजापेक्षा उंच, लांब, रुंद, भव्य, दिव्य अशा कोणत्याही क्षेत्रातल्या कामाबद्दल एखादी व्यक्ती झपाटून काहीतरी करत असेल तर त्याला वाटतं हे असाध्य आहे. ते साध्य करण्यासाठी ते झपाटतात, कष्ट करतात. त्यांना तर स्वप्न वेडे आपण नाही म्हणत. हो निश्चितच, आपणच अशा अनेकविध क्षेत्रात काम करणाऱ्या ध्येय वेड्या व्यक्तींना, रणांगण गाजवणाऱ्या सैनिकांना, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक किंवा क्रीडेच्या क्षेत्रात भव्य दिव्य कल्पना डोळ्यांसमोर ठेवून आखणी करून ती कल्पना साकारणारे किंवा साकार करणारे अशा साऱ्यांनाच आपण स्वप्न वेडे म्हटलं तर वावग ठरू नये. कारण असं म्हणतात की मनी वसे ते स्वप्नी दिसे. थोडक्यात आपण एखादी कल्पना किंवा विचार दिवसभर मनन चिंतन करत राहिलो मग ते रात्री स्वप्नात येते असंही म्हणतात. मनाच्या तीन सर्वसामान्य अवस्था, जागृत अवस्था, त्याला जाणीवेच्या धारा म्हणूयात. जागेपणी आपण यात वावरतो पण त्याच वेळी त्यामागे नेणिवेच्या विचारधारा मनामध्ये कार्यरत असतात. स्वप्न अवस्था ही तर झोपेत चालणारी मेंदूची मानसिक प्रक्रिया असते. आपला विषय तेथे येथे शास्त्र आणि स्वप्नाला मानणारी सर्वसामान्य व्यक्ती याच्याशी निगडित आहे. स्वप्नात जाणारी, स्वप्नांचा अर्थ लावित राहणाऱ्या अशा अनेक व्यक्ती मानवी जीवनात दिसतात. माझ्यासारखा सर्वसामान्यपणे विचार करू लागतो. स्वप्न मलाही पडतात पण मला कोणी स्वप्न वेळा का बरं म्हणत नाही? छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्य स्थापले, पृथ्वी पादाक्रम करणारे युद्ध वेडा अलेक्झांडर असेल, नेपोलियन असेल, रशियाचा पीटर असेल, अगदी अलीकडच्या काळातला जर्मनीचा हिटलर असेल, खरोखरच झपाटून त्यांनी आपल्या सगळ्या शक्ती एकवटल्या आणि पृथ्वी तलावरील साम्राज्य पादाक्रांत केले. स्वप्न वेडे म्हणावं की नाही, त्यातच त्यांचा अंत झाला. तरीही अत्यंत कमी वेळात, कमी वयात त्यांनी हे साध्य केले. आजकालचे थोर शास्त्रज्ञ, मग ते 16 शतकापासून औद्योगिक क्रांती करणारे असतील किंवा 21 शतकापर्यंत शोध लावणारे, जनक, नवग्रहावर यान पाठवणारे मानवी जात असेल, निसर्गावर गणित मांडणारे थोर गणितज्ञ, शूरवीर, अध्यात्माच्या जोरावर जगात लोकमान्य पावणारे स्वामीजी, राजकीय क्षेत्रात अत्युच्च पदावर पोहोचणारे अब्राहिम लिंकन, जॉर्ज वॉशिंग्टन आणि मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापणारे छत्रपती शिवाजी महाराज या साऱ्यांसोबत या पृथ्वी तलावर अनेक विभूती, संत, महात्मे होऊन गेले, ज्यांनी रात्रंदिवस एखादं ध्येय घेऊन प्रयत्नाचे प्रयत्ने वाळू जे कण रगडतात तेलही गळे, या उक्तीप्रमाणे आपले कार्य सिद्धीला नेले. जगात किती जणांची नावं घ्यावी, अमेरिका असो, ब्रिटन असो, जपान असो किंवा भारत असो. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करणारे थोर उद्योगपती ज्यांनी स्वप्न बघितली आणि ती सत्यात उतरवली. स्वप्न हा शब्द आपण दैनंदिन जीवनात दररोज वापरतो. स्वप्नाचे अर्थ लावणारे अभ्यासू आहेत, शास्त्रज्ञ आहेत. स्वप्न पाहू कशाला, स्वप्न पडतात म्हणे. मी म्हणतो स्वप्न मनातून प्रकट होतात, दिवसा, रात्री, अगदी कधी. रस्त्यावरून जाताना मी एखादे विमान पाहतो, मला वाटते विमान कंपनी काढावी, का बरं नको? जे जे नजरेत पडते ते हवे असे मला वाटते. एका क्षणात मनाबरोबर 9 ग्रहांची सफर करावी असंही वाटतं. असो, दैनंदिन जीवनात असे अनेक प्रसंग असतात की आपण वास्तवात पराभव स्वीकारतो आणि स्वप्नात मात्र त्यावरती जय मिळवतो. प्रेम, भीती, ईर्ष्या, मोह, मत्सर, काम वा माया या साऱ्या गोष्टी स्वप्नांच्या मुळाशी असतात असं मला वाटतं. नाहीतर खरोखरच स्वप्न आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनले असते. जर त्यातून नेहमी अर्थ लावता आले तर काय, पण नाही. आपण कितीतरी स्वप्न विसरतो आणि कितीतरी स्वप्न लगेच आठवतही नाही. काही स्वप्न काही काळ आठवतात पण काळाच्या ओघात नवनवीन स्वप्नात निघूनही जातात. स्वप्नात सर्वसाधारणपणे घाबरणे, पडणे, लैंगिकता, काहीतरी संबंध नसलेले, अत्यंत असंबंध असे अनेक प्रकार होतात. तरी सर्वसामान्यपणे दैनंदिन घटनांची स्वप्न कुठे ना कुठेतरी निगडित असते. असो, आपण आणखी थोडं वेगळं स्वप्न वेडे पाहणार आहोत. ह्या सगळ्या स्वप्न वेड्यांचा विचार अभ्यास यासाठीच की जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल
तर आपण अभ्यास हा केला पाहिजे. जिद्द, चिकाटी, काहीतरी वेगळं, अतिभव्य पिरामिडसारखं, अगदी खरंच हे महान वेडे यांनी मृत्यूला जतन करण्यासाठी जगाला स्थिमित करणारे असे पिरामिड बनवले, शास्त्रांपुढे आव्हानं उभी केली. हे जग अशा आधुनिक काळातही खगोलाचा वेध घेत बसलेल्या वेड्यांचे नवे शास्त्रज्ञांचे पाण्यावर शहर वसवण्याचे, चंद्रावर शहर वसवण्याचे स्वप्न पाहणारे इतिहास, भूगोल कोणतेही शास्त्र घेतले की आपणास असे झपाटलेले ध्येय वेडे दिसतात. आपण अभ्यासात अशा महान व्यक्तींविषयी वाचतो आणि म्हणतो की हे सारे अवघड आहे, कसं काय यांनी केलं बरं, शक्यच नाही. पण ते त्यांनी केलेलं असतं. आम्ही मात्र हार मानून झोपेत रात्री स्वप्न पाहतो. सकाळी थोडा वेळ चहा बरोबर विचार आणि दिवसभर कामात झोपून काय ते पुन्हा तेच 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 तेच, मग कसली स्वप्न. मी म्हणतो स्वप्न दिवसा बघावीत, बुद्धिमत्तेने ठरवून बघावीत, भव्य दिव्य असं काही पाहावं, रात्रंदिन कष्ट करावे, अर्थ लावावा, शोधावा, अथक परिश्रम करावेत, शोधावे आणि आपले ध्येय संकल्प सिद्ध करावे, हेच खरे. बाकी स्वप्न सारे व्यर्थ. काही ओळी आठवतात. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात, उजेडात दिसू दे वेडे आणि ठरू अपराधी. मी म्हणतो कवीची महानता कल्पना विलासात, पण दिवसा बुद्धीनं स्वप्न पाहून ती उभी करणारे धीरूबाई अंबानी असतील, उद्योगपती किर्लोस्कर असतील किंवा आपले श्रीमान टाटा असतील, अगदी शास्त्रज्ञ भाबा असे कितीतरी, अगदी मिठाचा सत्याग्रह ब्रिटिशांना सळो की पळो सोडणारे असतील, सत्याचे प्रयोग करणारे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील. खरंच स्वप्न यांनी पाहिली आणि ती सत्यात उतरवली. ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं, असेच ते स्वप्न श्रेष्ठ यांचे. आपल्याला दैनंदिन जीवनात स्वप्न पाहिजे, वाचायचे आहे, त्यांच्या स्वप्नांची वाट पुढे चालायची आहे. यशस्वी व्हायचे असेल तरीही स्वप्न जी वाट फुलवणं हेच आपले ध्येय असले पाहिजे. स्वप्न वेळे हे इष्ट विशेषण असावे. धन्यवाद. आपला परिवार मनोरमा परिवार.